नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबने बायकोचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. टाइम पास चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब 24 फेब्रुवारीला लग्नबंधनात अटकला. क्षितिजा घोसाळकरशी लग्न गाठ बांधून प्रथमेशने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेता बायको बरोबर लोणावळ्याला फिरायला गेला होता. त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस प्रथमेशने साजरा केला. प्रथमेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली आहे. व्हिडिओ त्यावर त्याने कॅप्शन लिहिलेला आहे, हॅपी बर्थडे बायको. बायको म्हणता म्हणता खूप वेगळं वाटतं. आपलं वाटतं तुझं असणं, हसणं, रडणं, रुसणं, समजून घेणं, समजवणं, सतत हसत राहणं, लोकांनाही हसवत ठेवणं सगळं खूप भारी आहे. थँक्यू सगळ्या गोष्टीसाठी, आय लव्ह यू, असे लिहून अभिनेत्याने वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओत अभिनेता आपल्या कुटुंबासह क्षितिजाचा वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची आई सुनेचं औषण करताना दिसत आहे. त्यानंतर क्षितिजा केक कापून परब कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमेशने बायकोला लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली. चॉकलेट, नेकलेस, अंगठी, ब्रेसलेट असे बरेच काही प्रथमेशने क्षितिजाला दिले. प्रथमेश क्षितिजाची पहिली ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इंस्टाग्रामवर गप्पा माता माता दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. टाइमपास 3 चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदा प्रथमेश व क्षितिजा भेटले. त्यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.